आपली ही जी राज्य घटना आहे ती राज्य घटना पूर्णतः मनुस्मृति उखड़न टाक राज्य घटना है मैं तो एक किसान का बेटा हूं आपको कल्पना नहीं होगी आप तो आसमान से टपके हैं हम धरती से उगे हैं ये सभी प्रकार के परिणाम हमने आज तक भुगते हैं आज या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोत गिरीश गांधी या माझ्या अत्यंत जुन्या सहकारी मित्रांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार सिमो झाडे फाऊंडेशनच्या मार्फत त्यांच्या वतीनं गिरीश गांधी यांच्या नावे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळाला आहे त्यानिमित्तानं आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्र जमलो आहोत या कार्यक्रमाला अत्यंत महत्त्वाचे चार लोक उपस्थित आहेत लिलाताई चितळे आमच्या सगळ्यांच्याच प्रेरणास्थान आहेत अनिल देशमुखांचं मी जाहीरित्या अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अतिशय मोठी हिंमत दाखवली जेलमध्ये जाणं पत्करलं पण शरणागती पत्करली नाही याला फार मोठी हिंमत लागते फार कमी लोक अशा पद्धतीची हिंमत दाखवू शकतात आणि म्हणून त्यांचं मना मी मनापासून अभिनंदन करतो मीही दहा महिने इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये काढलेले आहेत त्यामुळे जेल काय असतं त्याची परिस्थिती काय असते अतिशय चांगल्या पद्धतीनं अनुभवलेलं आहे त्या काळामध्ये आम्ही केव्हा सुटू याची आम्हाला कल्पना नव्हती आम्ही कल्पना करताना बारा वर्षानंतर सुटू पंधरा वर्षानंतर सुटू वीस वर्षानंतर सुटू असं वाटण्यासारखी परिस्थिती होती कारण देशामध्ये इमर्जन्सी आली आणि केवळ भारतातल्या पासष्ट कोटी जनतेपैकी दोन लाख लोकांनी त्याला विरोध केलेला होता अशी परिस्थिती होती त्यामुळे आपण कधीच जेलमधून सुटणार नाही अनेक वर्ष वीस एक वर्ष तरी आपल्याला जेलमध्ये काढावे लागतील ला असं वाटत असतानाच पुढे परिस्थिती बदलली त्याबद्दल मी जास्त बोलत नाही सांगण्याचं तात्पर्य असं की याकरता प्रचंड मोठी हिंमत लागते आणि ती तुम्ही दाखवली म्हणून मी तुमचं पुन्हा एकदा जाहीररीत्या अभिनंदन करतो आणि तरीही तुम्ही शरद पवारांसोबत कायम राहिलात अजूनही बदलण्याचा विचार करत नाही परिस्थिती सगळ्यांना नीट माहीत आहे आणि म्हणून तुम्ही जास्त अभिनंदनास पात्र आहात विजय वडेट्टीवारांनी ही तयारी दाखवली की उद्या अशी माझ्यावर वेळ आली तरी मी जाईन त्याबद्दल त्यांचंही जाईरित्या अभिनंदन अशी वेळ येऊ शकते जर आपण काळजी पुढची घेतली नाही आणि घेऊ शकलो नाही तर आणि ती वेळ पण सहन करण्याची आपली सगळ्यांची क्षमता असली पाहिजे त्यानंतर व्य बडेट्टीवर आता विरोधी पक्षनेते आहेत आणि पुढे आम्हाला खूप उत्तम काम करायचं आहे आपण सगळेच मिळून अतिशय उत्तम पद्धतीनं पुढची कामं करणार आहोत आणि आमच्या जुन्या सहकारी सुषमा अंधारे या खरं म्हणजे चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत आम्हाला फार आनंद वाटतो की त्या एका पद्धतीनं राजकीय पक्षामध्ये सामील झाल्या कारण आम्ही खरं पाहिलं तर सगळे चळवळीतले जेवढे कार्यकर्ते आहोत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत ते स्वतःला फार सोहळे समजत असतात मी त्याला अपवाद आहे असं मी म्हणणार नाही पण आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी अगदी राजकारणापासनं विशेषत्वानं ज्या पद्धतीचं पॉलिटिक्स सुरू आहे त्या पॉलिटिक्सपासून आपण दूर राहिलं पाहिजे असं आपण आपल्यापैकी अनेक लोक मानतो मी स्वतः पॉलिटिक्सचा अतिशय जवळून अनुभव घेतलेला आहे म्हणजे ज्याला आपण निवडणुकीचं राजकारण म्हणतो ते कारण इमर्जन्सीनंतर जेलमधनं सुटल्यानंतर पुढच्या तीन निवडणुकांमध्ये मी दणकून इंदिरा गांधींच्या विरुद्ध प्रचार केला होता ज्या खरं म्हणजे एकेकाळी आमच्या हिरो होत्या कारण एकाहत्तर बहात्तरमध्ये जे बांगलादेशचं युद्ध झालं त्या युद्धाच्या वेळेस मी तिथे स्वतः बनगावला बांग्लादेश बॉर्डरवर होतो आणि ती परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली होती आम्ही तिथे असतानाच युद्ध सुरू झालं होतं आणि त्यामुळे त्या युद्धाच्या वेळेस जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला इंदिरा गांधी केवळ भारतातच नव्हे तर जगामध्ये अतिशय मोठ्या हिरो ठरलेल्या होत्या आणि ते असतानासुद्धा त्यांच्या विरोधात इमर्जन्सीमध्ये या पद्धतीनं काम करावं लागलं पुढे निवडणूक लढावी लागली आणि ह्या निवडणूक लढत असताना म्हणजे मी प्रचाराच्या कामामध्ये होतो मी एकनाथ डगवार वगैरे आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये होतो आणि त्यावेळेस राजकीय लोकांना काय काय पद्धतीचे ॲडजस्टमेंट करावे लागतात हे अतिशय जवळून पाहता आलं समजून घेता आलं अनुभवता आलं त्यानंतर पुढचे साधारणतः अठ्ठ्याहत्तर सालापासून आजपर्यंत पुन्हा राजकारणाशी कधी संबंध आला नाही म्हणजे ज्याला आपण पॉलिटी सॉरी पार्टी पॉलिटिक्स म्हणतो त्याच्याशी डायरेक्ट संबंध आला नाही पण राजकारण्यांशी मात्र अतिशय मोठ्या प्रमाणावर संबंध येत गेला ज्यावेळेस या पद्धतीचा हा कार्यक्रम अनाऊन्स झाला त्यावेळेस काही पद्धतीनं चर्चा झाली नागपूरमध्ये की नितीन गडकरींच्या हस्ते वडेट्टीवारांच्या हस्ते अनिल देशमुखांच्या हस्ते कसा काय हा पुरस्कार स्वीकारला जातो आहे त्यातल्या त्यात, त्यात विशेषत्वानं नितीन गडकरी हे गेले होते त्या बाबाकडे ज्याच्या विरोधात आम्ही उभे राहिलो होतो आणि असं असताना नितीन गडकरींच्या हातून हा पुरस्कार का स्वीकारला जातो सामाजिक क्षेत्रातली काम करणारी जी मंडळी आहे ती स्वतःला फार सोळी बनवून घेतात आणि स्वतःच नव्हे तर चळवळीचं सुद्धा प्रचंड नुकसान त्यामुळे करून घेतात प्रत्येक माणसामध्ये चांगलं काम करण्याची इच्छा असते मी नेहमी म्हणत असतो की प्रत्येक ठिकाणी बिभीषण असतात त्या बिभीषणांचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे आणि त्यांना आपल्या बाजूने उभं करता आलं पाहिजे नितीन गडकरी यांचं नाव जेव्हा आमच्या मित्रांनी फायनल केलं सगळीच नावं फायनल केल्यानंतर मला सांगण्यात आलेली होती आणि सगळ्याच नावांबद्दल मला आपुलकी होती आणि म्हणूनच या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकलेला आहे त्यावेळेस मी जाहीरित्या सांगितलं होतं मला लोकसत्तेचा फोन आला होता त्यांनाही मी सांगितलं होतं की नितीन गडकरी हे केवळ माझ्या कॉलेज जीवनातले किंवा मी तरुण भारतामध्ये स्तंभलेखक होतो महाविद्यालयाचा परिसर किंवा विद्यापीठाचा परिसर चालवायचो आणि ते विद्यार्थी परिषदेचे नेते होते एवढंच फक्त नातं नाही तर त्याहीपेक्षा अधिक उत्तम नातं त्याही काळात होतं आणि ते नातं त्यांनी माझ्या चळवळीसोबतसुद्धा कायमचं ठेवलं मी दोन तीन उदाहरणं देऊन फक्त पुढे जाणार आहे ज्योतिष संमेलनाला सगळ्यात पहिले आम्ही प दोन हजार जेव्हा काम सुरू झालं होतं तेव्हा सुरुवातीला पंच्याऐंशी साली पुण्याला आव्हान दिलं होतं धुळ्याला त्याच्या विरुद्ध अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाच्या विरुद्ध प्रचंड मोठं आंदोलन केलेलं होतं शहाऐंशी साली आणि तरीही त्याने नागपुरात येऊन त्या सगळ्यांना माहीत होतं की नागपुरातनं ही, ही, ही चळवळ चालते त्याने नागपुरात अखिल भारतीय ज्योतिष संमेलन आयोजित केलेलं होतं आणि त्याचे स्वागताध्यक्ष नितीन गडकरी होते आणि त्याचे उद्घाटक होते त्यावेळेसचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आम्ही जे काही आंदोलन नागपूरमध्ये केलं ज्या पद्धतीचं वातावरण तयार केलं कारण नितीन गडकरी आणि मी दोघांचाही स्वामी विवेकानंद हा एक नाजूक आणि जवळचा दुवा होता मी स्वामी विवेकानंदांचं नाव सांगून सांगून स्वामी विवेकानंद कसे या ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध होते सांगून सांगून त्या पद्धतीचं आंदोलन नागपुरात केलं मोठाल्या सभा झाल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ज्योतिष परिषदेमध्ये स्वागताध्यक्ष असूनसुद्धा नितीन गडकरी उपस्थित राहिले नाही मनोहर जोशी मुख्यमंत्री ते उद्घाटनाला आले नाही नागपूरचे काँग्रेसचे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी त्या ज्योतिष संमेलनाचं उद्घाटन केलेलं होतं शरद पाटील त्याचे साक्षीदार आहेत तर सांगण्याचं तात्पर्य असं की या पद्धतीनं त्यांनी अप्रत्यक्ष उत्तम पद्धतीनं मदत केली विशेषत्वानं जेव्हा कायदा बनण्याचा मुद्दा आला दोन हजार पाच साली हा कायदा पहिल्यांदा विधानसभेमध्ये ठेवण्यात आला त्याला प्रचंड सगळं सर्वपक्षीय आमदारांनी विरोध केला त्यानंतर मी लक्ष घालायला सुरुवात केली आणि माझ्या त्यावेळेस असं लक्षात आलं की सगळ्या पक्षांचं समर्थन मिळाल्याशिवाय या पद्धतीचा कायदा होऊ शकणार नाही त्यावेळेस नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष होते त्यांनी अतिशय उत्तम माणूस त्या कायद्याकरता नेमला त्यांचं नाव होतं डॉक्टर अशोक मोडक आणि ते म्हणाले की अशोक मोडक म्हणजे भाजपचं फायनल मत तुम्ही समजा त्यासाठी मी सगळ्याच इतर नेत्यांचीही साक्ष घेतली होती त्यांच्याशीही बोललो होतो आणि तेही म्हणाले की डॉक्टर अशोक मोडक म्हणतील ते आमच्या वतीनं फायनल मत असेल नितीन गडकरींनी डॉक्टर अशोक मोडकांना का दिलं हो या कायद्याकरता कारण ते मला या शब्दात म्हणाले की ते सावरकरवादी विचारांचे आहे सामाजिक क्षेत्रातल्या सुधारणांविषयी ते अतिशय आग्रही आहे आणि त्यामुळे हा माणूस तुझ्या कायद्याकरता अतिशय उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला आता मी जाहीरित्या सांगतो की त्यांनी एकही असा बदल करायला लावला नाही की जो मला करायची इच्छा नव्हती कायद्यातली सगळी कलमं कायम ठेवून नितीन गडकरींच्या पूर्ण शंभर टक्के पाठिंब्याने म्हणजे भाजपच्या पूर्ण पाठिंब्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पुढाकाराने दोन हजार पाचला नागपूरच्याच अधिवेशनामध्ये सोळा डिसेंबरला पहिल्यांदा तो विधानसभेमध्ये संमत झाला होता पुढे तो राजकारणात अडकला त्याच्यात आता मी शिरू इच्छित नाही ते फार वाईट प्रकरण आहे सगळं का अडला कशासाठी अडला त्यानंतर दोन हजार तेरामध्ये पुन्हा हा कायदा झा होण्याची परिस्थिती निर्माण झाली दाभोळकरांच्या मृत्यूनंतर मंत्रिमंडळातले जे लोकं होते त्या लोकांनी आग्रहाने हा कायदा करायचं ठरवलं त्याकरता त्यांनी प्रत्यक्षामध्ये राज्यपालांच्या माध्यमातनं वटकूम आणला मला हा माहीत होतं की हा वटकूम टिकेल्याची एक टक्का गॅरंटी नाही कारण सगळ्याच लोकांशी मी दीर्घकाळ बोलत होतो हा कायदा बनवण्याच्या प्रोसेसमध्ये दीडशेपेक्षा अधिक आमदारांशी मी चर्चा केली होती सगळ्या पक्षप्रमुखांशी चर्चा केलेली होती आणि माझ्या एवढं लक्षात आलं होतं की जोपर्यंत निवडणुकीची मतं जातील ही भीती वाटत राहील तोपर्यंत हा कायदा कधीही घडू शकणार नाही होऊ शकणार नाही कोणीही त्या पद्धतीनं हिंमत करणार नाही अनेकांना हा कायदा व्हावा असं वाटतं आहे पण निवडणुकीतली आमची मतं जाऊ शकतात आणि आम्ही हारू शकतो ही भीती जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही आणि ते हेवाच आणि ते तेव्हाच शक्य आहे की जेव्हा सगळेच्या सगळे पक्ष या कायद्याच्या पाठी पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि त्याही काळामध्ये सगळ्यात पहिले अतिशय उत्तम साथ मिळाली ती उद्धवजी ठाकरे यांची खरं म्हणजे दोन हजार पाचमध्येच त्यांच्यासोबत चर्चा झाली होती मी मस्त तयारी करून गेलो होतो खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेंशी मुलाखत ठरली होती मी आपले प्रबोधनकार ठाकरे वाचून वगैरे पूर्ण तयारी करून गेलो होतो कारण मी सातत्याने प्रबोधनकार ठाकरे मांडत आलेलो आहे आणि तयारी करून गेल्यानंतर बाळासाहेबांची भेट झाली नाही कारण त्या दिवशी राज ठाकरेंनी जायचं ठरवलेलं होतं आणि त्यामुळे बाळासाहेब बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते म्हणून उद्धव ठाकरे भेटले त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा झाली तर त्यांनी सुरुवात केली की के माझ्या आजोबांच्या विचारांचा हा कायदा आहे कायद्यात काय काय डिटेल्स आहे मला माहित नाही पण अंधश्रद्धा निर्मूलन हे माझ्या आजोबांचं काम आहे आणि ते त्यांच्या आजोबांचं काम मला सांगायला लागले मी तयारी करून गेलो होतो ती सगळी माझी तयारी वाया गेली आणि मला इतकं आश्चर्य वाटलं कारण जी काही उद्धव ठाकरेंविषयी जी बाहेरची प्रतिमा असते त्यापेक्षा ते व्यक्तिगतरित्या अतिशय वेगळे आहेत त्यांच्याशी कोणीही माणूस पहिल्यांदा भेटतो तेव्हा अत्यंत प्रामाणिक प्रांजळ तुमच्या माझ्यासारखा सामान्य असणारा माणूस आपल्याला भेटतोय असं आपल्याला वाटतं आणि ते फिलिंग प्रत्येकाला येतो मलाच केवळ आलं असं नाही आहे त्यानंतर दोन हजार तेरामध्ये आमची पुन्हा भेट झाली विस्तारानं अडीच तास चर्चा झाली कारण सगळेच्या सगळे विरोधक उद्धव ठाकरेंच्या भरोश्यावर शिवसेनेच्या भरोश्यावरच होते की हा कायदा होऊ द्यायचा नाही त्यांनी बारीक सारीक प्रश्न विचारले मुळामध्ये ठरलो तर ता अर्धा तास भेटायचं पण ती चर्चा अडीच तास झाली आणि त्या अडीच तासाच्या चर्चेनंतर त्यांनी जे उद्गार काढले की हा माझ्या आजोबांच्या विचारांचा कायदा झालेला आहे हा कायदा सर्वसंमतीनं संमत व्हावा अशी माझी इच्छा आहे जसे या कायद्याविषयी माझे गैरसमज होते त्या पद्धतीनं ज्या ज्या लोकांचे गैरसमज आहे ते दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि समजा मला ते जमलं नाही तर तुम्ही ज्या पद्धतीनं आता मला समजावून सांगितलं त्या पद्धतीनं समजावून सांगण्यासाठी तुम्ही या आता मला वाटलं हा यांचा चांगुलपणा हे प्रांजळपणा आहे म्हणून यांनी असं मला म्हटलं निखिल वाघळेची त्यानंतर माझी काहीच अर्ध्या तासातच भेट झाली आणि निखिल वागळेंना जेव्हा मी सांगितलं की असं उद्धव ठाकरे म्हणाले ते म्हणाले श्याम तुला कळतं काय किती महत्वाचं आहे उद्धव ठाकरे शिवसेना या कायद्याला पाठिंबा देते पूर्णत आणि मग त्यांनी त्याची ते ब्रेकिंग न्यूज केली त्याआधी त्यावेळेसचे भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीसांनी जाहीर या कायद्याला विरोध केला होता वटकुमाला विरोध केलेला होता इथल्या बुद्ध चॅनलवर नागपूरच्याच बुद्ध चॅनलवर मग मी त्यांना भेटलो त्यांच्याशी माझा सातत्याने संपर्क होता त्यांच्या वडिलांसोबतही मी इमर्जन्सीनंतर नागपूरमध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि त्या संपर्कामुळं आणि आधीपासूनच कायद्याबद्दल त्यांच्यासोबत सतत बोलणं चालत असल्यामुळं मी त्यांना समजावून सांगितला कायदा बारीक सारीक मुद्दे सांगितले आणि त्यांना मी एक म्हटलं की देवेंद्रजी तुमची जी, जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा लक्षात घेताना महाराष्ट्रातल्या लोकांना फार आश्चर्य वाटतं की तुमच्यासारखा एवढा सुसंस्कृत माणूस या कायद्याचा विरोध करू शकतो आणि ते मन, मन खुलास हसले त्यावेळेस त्यावेळेस मला कळलं की आता हे कायद्याला पाठिंबा देणार आणि मग त्यांनीही कायद्याला पाठिंबा दिला आणि दोन हजार तेराच्या डिसेंबर महिन्यामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान, विधान परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी सर्व संमतीनं हा कायदा संमत झालेला आहे <laughs> त्यानंतर नितीन गडकरींना मी आणि विकास झाडे आम्ही दिल्लीला भेटलो आपल्याला केंद्रामध्ये हा कायदा करता येईल काय त्यावेळेस ते म्हणाले की मी स्वतः तुम्हाला पाहिजे ती मदत करतो माझं नाव सांगा महाराष्ट्रातला कायदा करण्यामध्ये नितीन गडकरींचा फार मोठा वाटा होता हे त्यांना सांगा गरज पडली तर मी स्वतः तुम्हाला सामाजिक न्याय मंत्र्यांकडे घेऊन जातो आता या पद्धतीनं सातत्यानं या कामामध्ये मदत करणाऱ्या माणसालाबद्दल तुम्ही काय म्हणाल त्या माणसाच्या हातून जर पारितोषिक मिळणार असेल तर याबद्दल तुम्ही हरकत घेणार आहात पुन्हा आपलं सोहळं कायम ठेवणार आणि जगात एकटेच राहणार हे निर्णय आपल्याला घ्यायचे असतात समजून घ्यायचे असतात आणि मी म्हणून कधीही राजकीय लोकांसोबत फटकून वागत नाही उलट त्यांची मिळेल ती सातत्यानं मदत घेत गेलेलो आहे मला सुरुवातीला लोक असं म्हणायचे की ते विलासराव देशमुख कसा काय कायदा करतील ते सत्यसाईबाबांचे भक्त आहेत त्यांनी दोन हजार सोळामध्ये डिसेंबरमध्ये विधानसभेमध्ये संमत करून घेतला तो पुढे सामाजिक न्यायमंत्री झाले शिवाजीराव मोघे हो शिवाजीराव मोघे आणि त्यांचं माझं नातं फार विचित्र मी ही चळवळ सुरू केली त्यावेळेस मी प्रामुख्यानं विशेषत्वानं इमर्जन्सीनंतर यवतमाळमध्ये राहायला गेलेलो होतो तेही यवतमाळमध्ये राहणार आहे मीही यवतमाळमध्ये राहणार एकोणीसशे ब्याऐंशी साली ही चळवळ सुरू केली तर डे वनपासनं मी सत्यसाईबाबांच्या चमत्कारांच्या विरुद्ध दणकून बोलतो आहे त्यांचे चमत्कार करून दाखवतो आहे ते लोकांना कसे फसवतात हे सांगतो आहे आणि स्वतः शिवाजीराव मोघे हे सत्यसाईबाबांचे परमभक्त आहे आणि ते केवळ गुपचूप पूजा करतात असं नाही तर जेव्हा ते सामाजिक न्याय मंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये भला मोठा कटआउट लागलेला होता तो होता सत्यसाईबाबांचा आणि तरीही त्यांचं समर्थन पूर्ण ताकदीनं मिळवण्यात आम्ही यशस्वी झालो आणि तो कत, हा कायदा करून घेण्यासाठी किती कट कटिबद्ध होते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला उदाहरणं देईल दोन हजार तेरामध्ये पहिल्यांदा हा कायदा विधानसभेमध्ये संमत झाला आणि त्यानंतर मंत्रिमंडळातले आता हे सगळे विजय बाबूपासून सगळे ओळखत असतील त्या मंत्र्यांची नावं मी सांगत नाही आहे फक्त राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे अनेक मंत्री शिवाजीराव मोघेंजवळ येऊन म्हणायचे की झालं ना आता विधानसभेत संमत झाला ना आपलं झालं ना पुरावा आपण सिद्ध केला ना कायद्याच्या बाजूने आपण आहोत आता विधान परिषदेमध्ये तो तुम्ही संमत होऊ देऊ नका आणि ज्यांना सत्यसाईबाबांचे भक्त म्हणून सगळे लोक हिणवत होते ते शिवाजीराव मोघे म्हणायचे नाही माझा आदिवासी यामध्ये मरतो तुम्हाला कल्पना नाही आहे माझा आदिवासी समाज यामध्ये मरता कामा नये त्याचं नुकसान होता कामा नये म्हणून हा कायदा झालाच पाहिजे आणि ते शेवटपर्यंत अडून राहिले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजित पवार त्यानंतर शिवाजीराव मोघे हे तिघही अतिशय अडून राहिले म्हणून तो कायदा झालेला आहे आणि त्यामध्ये शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंचा अतिशय मोठा हात आहे त्यांनी शेवटचा निरोप अधिवेशनाच्या आधी हा पाठवला होता की हा कायदा सर्वसंमतीनं झाला पाहिजे कारण यामध्ये सगळ्यात जास्त प्रगटविरोध शिवसेनेच्या माध्यमातून होत होता त्यामुळं राजकीय लोक कशा पद्धतीनं एक आपल्या स्वतःच्या श्रद्धांपेक्षा सुद्धा जनहिताकरता आवश्यक असेल तर एक वेगळी भूमिका घेऊ शकतात याचं उदाहरण देण्यासाठी म्हणून मी मुद्दाम हा मुद्दा एवढ्या विस्तारानं तुमच्या पुण्यामध्ये मांडला त्यानंतर मित्रांनो विलासरावांच्या समोरचा एक फक्त चर्चेचा मुद्दा सांगतो विलासरावांसमोर चर्चा सुरू होती त्यावेळेसचे विरोधी पक्षनेते शिवसेनेचे नेते शि ने रामदास कदम होते ते म्हणाले का हो तुम्ही आत्ताच तर जाऊन आला पुट्ट पार्थिला या कायद्यातलं दुसरं कलम आहे अनुसूचीमधलं की चमत्कार करून दाखवून जो काही त्यापासून आर्थिक फायदा मिळवेल तर त्याला जेलमध्ये जावं लागेल सहा महिने मिनिमम जेलमध्ये जायचं कारण या कायद्यामध्ये एकदा तो सिद्ध झाला की मिनिमम सहा महिने प्लस पाच हजार रुपये दंड या पद्धतीनं जेल प्लस दंड आहे आणि मॅक्झिमम सात वर्ष आहे आता मला असं वाटलं ही मिटिंग चालू असताना असं बोलतायत रामदासजी कदम तर आता विलासराव विचलित होतील ते छानपैकी हसले तुम्ही त्याची कशाला काळजी करता तुम्ही समर्थन द्या ना एकदा तुमचं समर्थन आलं की आपण कायदा करूत मग पाहू कोण जेनमध्ये जातं कसं जातं काय जातं म्हणजे ही जी तयारी राजकारणी लोकांची असते ती मी दुसऱ्या बाजूनं पाहिलेली आहे त्यामुळे मी एवढंच म्हणेल की राजकारण्यांपासून आपण फार फटकून राहणं वगैरे वगैरे हे जर आपण सामाजिक चळवळीतले लोक करत असू तर आपल्याला कोणतंही व्यापक काम मोठ्या प्रमाणावर करता येणार नाही सुषमा अंधारेंनी उल्लेख करताना छानपैकी उल्लेख केला की उल्ले के के प्रबोधनकार ठाकरेचा वारसा खरं म्हणजे मी त्यांना जेव्हा त्यावेळेस ज्या जोरदोऱ्याने बोलायला लागल्यात म्हणजे शिवसेनेमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या भाषणांची चर्चा व्हायला लागली त्यावेळेस माझी इच्छा होती की त्यांना भेटून सांगावं म्हटलं ते ऐकतील की नाही आपल्याला माहीत नाही एकेकडे आपली ओळखी असली तरी आपल्याला आपलं म्हणणं ऐकतील ना की नाही माहीत नाही म्हणून आता जाहीर बोलण्याचा मी फायदा घेतो आहे की तुम्हाला अतिशय सुंदर संधी आहे प्रबोधनकार ठाकरे अतिशय ताकदीनं मांडण्याचे ज्या राजकीय लोकांच्या अंधश्रद्धा दूर करायच्या ते माझ्यासारखा माणूस कदाचित नाही दूर करू शकणार पण तुम्ही अधिक ताकतीनं दूर करू शकाल कारण सगळ्यात जास्त अंधश्रद्धांचं प्रमाण असणाऱ्या पक्षांपैकी तुम्ही एका पक्षात आहात आणि त्यातला अतिशय महत्वाचा भाग असा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी कधीही प्रबोधनकार ठाकरेंचे विचार नाकारले नाहीत आणि उद्धवरावांशी माझ्या आजपर्यंत तीनदा भेटी झालेल्या आहेत तिन्हीदा ते आपल्या आजोबांच्या विचारांविषयी इतकं तोंड भरून भरून बोलत असतात आणि ते एवढंच फक्त आपली असमर्थता व्यक्त करतात की त्यांचे विचार तिथपर्यंत होते तिथपर्यंत आपल्याला जाता येत नाही ती उणीव भरून काढण्याची तुम्हाला अतिशय सुंदर संधी आहे तुम्ही अतिशय चांगल्या वक्त्या आहात राजकीय भाषेमध्ये त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा आणि कशा पद्धतीनं मांडणी करायची हे तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीनं जमू शकेल आणि खऱ्या अर्थानं जे आपलं काम आहे ते अधिक ताकदीनं तुम्ही करू शकाल हेही या नामित निमित्तानं ना मला तुम्हाला सांगण्याची इच्छा होते आहे मित्रांनो मी एकोणीसशे ब्याऐंशी साली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम का सुरू केलं का बरं या मला याची गरज वाटली मी तर संपूर्ण क्रांतीवाला होतो जयप्रकाश नारायणच्या आंदोलनातला होतो आम्हाला संपूर्ण क्रांती करायची होती पूर्ण गव्हर्नमेंट बदललेलं होतं पण राज झालेला होता यापेक्षा अधिक मोठं आंदोलन भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आणि युवकांचं आंदोलन घडणं शक्य नाही याची मला नीट कल्पना होती आणि केवळ अडीच तीन वर्षामध्ये सरकारच केवळ वर गेलं असं नाही तर सगळ्या गोष्टींची वाताहत झाली आहे जेव्हा मी पाहिलं तेव्हा आपण या कामामध्ये पुन्हा राहायचं नाही त्या कामामधनं काही साध्य होणार नाही संपूर्ण क्रांती वगैरे काही या देशात होणार नाही असं वाटायला लागलं गिरीश गांधी पण त्यांचा भाग होते त्या काळामध्ये आणि मग त्या काळामध्ये नागपूरमध्ये मी आलो नागपूरमध्ये पत्रकारिता आणि शिकणं दोन्ही एकत्र सुरू झालं तरुण भारताने पत्रकारिता संधी दिली आणि त्या काळामध्ये रूपाताईंच्या नेतृत्वाखाली मी श्रीकांत तिडके वगैरे आम्ही सगळी मंडळी मग हुंडाविरोधी आघाडीचं काम करत होतो पुढे मी किर्लोस्करमध्ये गेलो आणि नव्या विचारांचा परिचय मला झाला पुण्याच्या किर्लोस्करमधनं आणि मला कळलं की इतकं आपण वेगवेगळ्या विषयांवर -वेग व्याख्यानं देतो वेगवेगळ्या विषयांवर आपण लिहितो लोकांपुढे वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं देत असताना एक विषयांचा आपण अभ्यासही करतो एवढा आपला अभ्यास आहे आणि तरी आपल्याला या जगात भूत काय आहे हे प्रकरण धड माहीत नव्हतं कारण मला स्वतःला मी अतिशय अंधश्रद्धा होतो मला स्वतःला भूत लागलेलं होतं मंत्रतंत्रांपासून सगळ्या गोष्टींना मी प्रचंड घाबरायचो आणि एवढंच नव्हे तर ज्योतिषांपासून सगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांवर माझा प्रचंड विश्वास होता आणि माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये एकही कॉन्फिडंट माणूस मला असा भेटला नव्हता की जो मला सांगेल की या जगात भूत नसतं रे या जगामध्ये चमत्कार कोणी करू शकत नाही मंत्रतंत्राने कोणाचंही नुकसान होत नाही असा एकही कॉन्फिडंट माणूस मला लाभला नव्हता जेव्हा की देशभरातले अनेक विचारवंत मला अतिशय चांगल्या पद्धतीनं माहीत होते असं असतानाच होतं आणि त्यामुळे मला हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटला आणि मग चा। चा एक है। है मी एकोणीसशे ब्याऐंशीच्या डिसेंबरमध्ये असा निर्णय घेतला की आपण या चळवळीला स्वतःला वाहून घ्यायचं त्याचं कारण असं होतं की तुकारामांचा एक अतिशय सुंदर भंग आहे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणूनही कळबळा येत असे इथपर्यंत तर आधीपासूनचीच भूमिका होती म्हणूनच जयप्रकाशांच्या आंदोलनामध्ये मी होतो पण त्याच्या पुढचं जे वाक्य आहे सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता आता माझ्याकरता फार विचित्र परिस्थिती होती आतापर्यंत लोकांना मान्य होणाऱ्या गोष्टी मी प्रामुख्यानं लोकांना सांगत होतो त्याच पद्धतीची भाषणं देत होतो त्याच पद्धतीचं लिखाण करत होतो त्यामध्ये डेफिनेटली होतं पण लोकांना रुचेल पचेल या पद्धतीचं होतं आणि आता मात्र एकदम जे बहुमताच्या विरुद्ध आहे या पद्धतीची मतं मला मांडायची आहेत कारण ते सत्य मला कळलेलं आहे आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये ही एक वैचारिक प्रचंड द्वंद्व सुरू झालं की आपण कोणता मार्ग वापरायचा महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे मार्ग आहेत मी गांधी विनोबांच्या वातावरणातून आलेलो होतो जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनातनं आलेलो होतो दुसऱ्या बाजूनं आपल्या इथे एक आहे संत परंपरा संत ज्ञानेश्वरांपासून तर अगदी तुकडोजी महाराजांपर्यंत येणारी आणि दुसरी आहे ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो समाजक सु समाज सुधारक परंपरा शाहू आहेत फुले आहेत आंबेडकर आहेत आगरकर आहेत प्रबोधनकार ठाकरे मी त्यासोबत जोडत असतो विवेकानंद जरी महाराष्ट्रातले नसले तरी विवेकानंद हे सार्वत्रिक असल्यामुळे त्यांनाही जोडत असतो तर ही जी चळवळ आहे या पद्धतीची विचार मांडण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या विचारांवर आपलं परिपोषण झालेलं आहे पण या मार्गाने जर आपण पुढे गेलो तर आपण लोकांपर्यंत जाऊ शकू का कारण ज्या काळामध्ये मी अंधश्रद्ध होतो त्या काळामध्ये नागपूरमध्ये दोन प्रकारच्या चळवळी चालत होत्या एक रॅशनलिस्ट असोसिएशन आणि दुसरी मानवीय नास्तिक मंच रॅशनलिस्ट असोसिएशन जी होती ती प्रामुख्यानं हीच मंडळी चालवत होती त्यामध्ये सी जी पांडे बाबू चौबे पण होते सी जी पांडे हे सायकोलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट होते नागपूर विद्यापीठाचे त्याशिवाय सुधाकर जोशी त्यानंतर नागेश चौधरी त्यात हरीश देशमुख पण आमचे असायचे आणि या मंडळींनी मानवीय नास्तिक मंच सुरू केलं होतं या दोन्ही संघटनांची शर्त होते की जो देव मानतो आणि धर्म मानतो त्याला या संघटनेचा सदस्य होता येणार नाही आणि मी स्वतः तर अतिशय देव मानणारा होतो धर्म मानणारा होतो एवढंच नव्हे तर मला सगळ्या प्रकारच्या आध्यात्मिक शक्ती प्राप्त करायच्या होत्या सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त करायच्या होत्या आणि माझ्या मनामध्ये जर या पद्धतीनं परिवर्तन होऊ शकतं तोपर्यंत माझा सायकोलॉजीचा सा, जरी मी सायकोलॉजीचा सा विद्यार्थी नसलो तरी माझा अतिशय चांगला अभ्यास होता अँथ्रापॉलॉजीचा अभ्यास होता आणि मला हे कळत होतं की माणूस कशा पद्धतीनं बदलत जातो आणि म्हणून मित्रांनो मी एक वेगळ्या पद्धतीनं ही चळवळ उभारायचं ठरवलं ज्याचा उल्लेख सुरुवातीला तुमच्या पुण्यामध्ये झालेला आहे की आमचा देवाधर्माला विरोध नाही पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण केलं जातं त्यांना लुबाडलं जातं त्याच्या विरुद्धची ही चळवळ आहे या पद्धतीची भूमिका घेऊन आपण ही मांडणी करावी पण मुळात मला अंधश्रद्धा नेमनाचं कामच का करावं असं वाटलं तोपर्यंत अभ्यास म्हणून आम्ही तरुण शांतीसेनेचे जे, जे लोक होतो ते वेगवेगळ्या चळवळींचा जगभरच्या चळवळींचा अभ्यास आम्ही करत होतो जगभरच्या चळवळींचा आणि भारतातल्या सगळ्या चळवळींचा अभ्यास केल्यानंतर माझ्या एक तीव्रतेनं लक्षात आलं की कोणत्याही प्रकारची चळवळ असेल ती स्त्रीमुक्ती चळवळ असेल आणखी कोणतीही चळवळ असेल तरी बेसिकली अंधश्रद्धा निर्मूलन करावं लागतं ज्या सर्वसामान्य माणसांची मान्यता आहे जे लोक मनापासून स्वीकारतात लहानपणापासूनच्या संस्कारांमुळं ज्यांचे काही समज निर्माण झालेले असतात ते समज दूर करावे लागतात आणि ते दूर केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणजे स्त्रीमुक्ती जरी करायची असेल तर स्त्रियांविषयीच्या अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय पुढे जाता येत नाही म्हणजे स्त्री पुरुष असमान आहे ही जी अंधश्रद्धा आहे ती दूर केल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं सगळ्याच चळवळींचं आहे आणि त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन हे खऱ्या अर्थानं सगळ्या परिवर्तनाचं एक फाउंडेशन आहे हे तीव्रतेनं माझ्या आधीच लक्षात आलेलं होतं आणि म्हणून या चळवळीला आपण महत्त्व देऊन हे काम आपण करू शकतो कारण शेवटी आपल्याला काय साध्य करायचं आहे एकावन्न एच हे कलम तुम्ही वारंवार ऐकलेलं असेल इंदिरा गांधींनी ज्या काळामध्ये इमर्जन्सी आणली आणि ज्यामुळे आम्ही इंदिरा गांधींना प्रचंड विरोध केला आणि जेलमध्ये गेलो त्याच काळामध्ये एकोणीसशे शहात्तर साली घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आले त्यापैकी हे एक्कावन्न ए एच आलं त्यामध्ये आहे सायंटिफिक टेम्पर स्पिरिट ऑफ एन्क्वायरी रिफॉर्म अँड ह्युमॅनिटी सुरुवातीला मला प्रश्न असा पडला कारण सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे बरोबर आहे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हायचा असेल तर स्पिरिट ऑफ एन्क्वायरी चिकित्सक प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे हेही बरोबर आहे पण इथे रिफॉर्म का आणलं याच सोबत या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये रिफॉर्मसोबत ह्युमॅनिटी का आणलं आणि मग माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला की या देशामध्ये जर तुम्हाला सायंटिफिक टेम्पर निर्माण करायचं असेल तर ते रिफॉर्म शिवाय सुधारणेशिवाय शक्य नाही कारण या देशामध्ये सायंटिफिक टेम्परला वावच नाही तुमच्या माझ्या संस्कारामध्ये मा कुठेही सायंटिफिक टेम्पर वैज्ञानिक दृष्टिकोन विकसितच होऊ शकत नाही या पद्धतीचा संस्कार तुमच्या माझ्यावर केला जातो आणि म्हणून इथे रिफॉर्मची आवश्यकता आहे आणि विज्ञानाचा उपयोग आणि वैज्ञानिक प्रक्रियेचा उपयोग कशाही पद्धतीनं केला जाऊ शकतो तुम्ही जो उद्दिष्ट ठेवाल पद्धती त्या पद्धतीनं त्याचा उपयोग केला जाऊ शकतो त्यामुळं मानवजातीच्या कल्याणाकरता ह्युमॅनिटीकरताच याचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून ज्या कोणीही सुधारणा केली असेल त्याने अतिशय बुद्धी चातुर्यानं हे चार मुद्दे एकत्र घातले आणि म्हणून हा महत्त्वाचा एक्कावन्न ए एचा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आपल्याला लाभलेला आहे या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलची आपल्याला काय गरज आहे कारण या देशातली राज्यघटना ज्याचा उल्लेख लिलाताईंनी अगदी सुरुवातीपासून केला मित्रांनो या राज्यघटनेविषयी मी तुम्हाला एक सांगतो गंमत मधल्या काळामध्ये जे काही आपलं बाबाचं प्रकरण झालं गेल्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या काळात मला खूप फोन यायचे फोन आल्यानंतर पहिली सुरुवात व्हायची काबे तुझी माय कोणाकोणा झोपली हिंदीत फोन आली तर किस किस मुसलमान के साथ तेरी मां सोई अशी शुरुआत होबा फोन कर बाबा का फोन आला क्या बाबा ने बिचार लो मैं आपके अंधश्रद्धा निर्मूलन के साथ जोड़ना चाहता हूँ मतलब बहुत अच्छी बात है हाँ लेकिन हम थोड़ी चर्चा करेंगे मतलब हाँ करेंगे चर्चा आपने वो राज्य घटना के बारे में आपको पता है कॉन्स्टिट्यूशन के बारे में हाँ है मेरे अभ्यास का विषय रहा है तो आपने उसका प्रियम्बल तो पढ़ा होगा मतलब हाँ पढ़ा है वो प्रियम्बल में लिखा है वी द पीपल मिला हाँ लिखा है हम सब भारतीय नहीं बोले आप थे वहां पर मतलब मैं नहीं था तब तो मैं पैदा ही नहीं हुआ था मेरा फिफ्टी का जन्म है और ये प्रियम्बल 1949 के नवंबर में लिखी गई है तो इसलिए मुझे पता नहीं तब तो था नहीं मैं फिर बोले आप कैसा मानते हो कि वही द पीपल ये बात सच है यही तो सबसे बड़ी अंधश्रद्धा है पहा लक्षात घ्या राज्यघटनेची प्रियंबल ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे बरोबर आहे अगदी खरं आहे कारण ज्यांचा विश्वास आहे की ब्रह्म्याच्या मुखातनं ब्राह्मण निर्माण झालेले आहेत बाहूमधनं क्षत्रिय निर्माण झालेले आहेत मांड्यांमधनं वैश्य निर्माण झालेले आहेत आणि पायांमधनं शूद्र निर्माण झालेले आहेत त्यांच्याकरता ही अंधश्रद्धाच आहेत कारण त्यांना हे जर टिकवायचं असेल तर ही राज्यघटना त्याचे संपूर्ण मुळं उखडवून टाकणारी राज्यघटना आहे हे त्याच्यामागचं चा खरं आहे इतक्या बेश्रमपणाचे युक्तिवाद मी यापूर्वी कधीही ऐकले नव्हते मी सामाजिक क्षेत्रामध्ये पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ आहे इतक्या बेश्रमपणाचे युक्तिवाद मी कधीच ऐकले नाही मी तरुण भारतात काम केलेलं आहे आर एस एसच्या लोकांसोबत काम केलेलं आहे पण इतके बेश्रम युक्तिवाद मी माझ्या आयुष्यात पूर्वी कधीही ऐकलेले नव्हते मित्रांनो या राज्यघटनेचं वैशिष्ट्य काय आहे वी द पीपल ऑफ इंडिया चार महत्वाचे मूल्य आपण या प्रिएम्बलच्या माध्यमातून स्वीकारतो आणि या चार मूल्यांच्या आधारावर आपली अख्खी राज्यघटना उभी आहे पहिलं आहे इक्वॅलिटी दुसरं आहे लिबर्टी लिबर्टी ऑफ थॉट्स विचारांची स्वतंत्रता प्रगट करण्याची एक्सप्रेशनची स्वतंत्रता एवढंच नव्हे तर तुम्हाला प्रत्यक्ष श्रद्धा बाळगण्याची स्वतंत्रता पूजा अर्चा करण्याची स्वतंत्रता या सगळ्या प्रकारच्या स्वतंत्रता आपल्याला घटनेच्या माध्यमातून बहाल झालेल्या आहेत जस्टिस सोशल जस्टिस इकॉनॉमिक जस्टिस पॉलिटिकल जस्टिस आणि फ्रॅटरनिटी जात विरहित जातीच्या पलीकडे तुम्ही कोणत्या धर्माचे आहात कोणत्या जातीचे आहात कसले आहात कुठे जन्माला आला आहात याचा काही संबंध नाही सगळे आपण बंधुभावानं या, या देशामध्ये जगूया ही जी चार मूल्यं जगात पहिल्यांदा आपल्या घटनेनं स्वीकारली मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी आहे जगामध्ये ही चारही मूल्य कोणत्याही घटनेने घटनेमध्ये डायरेक्टली स्वीकारलेली नाही असा माझा अभ्यास सांगतो भारतामध्ये ही मूल्य कधीच नव्हती अनेकांचा दावा असतो की वी आर द मदर ऑफ डेमोक्रसी धादांत खोटं बोलत असतो आपण कुठेतरी वैशालीचं एक छोटंसं राज्य तिथेही काही लोकांना फक्त तो अधिकार होता लोकतांत्रिक अधिकार जसा ग्रीकांमध्ये होता जसा रोमन्समध्ये होता काही नागरिकांना तो अधिकार होता जो जो जन्माला आला आणि ज्यानी ज्यानी आपलं वय अठरा किंवा एकवीस वर्ष पूर्ण केलेलं आहे त्याला मतदानापासून सगळ्या गोष्टींचा अधिकार आहे या पद्धतीचा अधिकार या देशामध्ये कधीच कधीच मिळालेला नव्हता हे आपण समजून घेतलेलं पाहिजे ही जी लढाई आहे ती आजची आहे अनेक लोक आता बोलताना असं बोलतात की आम्हाला वर जे स्वातंत्र्य मिळालं ते अलीकडच्या काळामध्ये मिळालं असं बोलणारे अनेक लोक आहेत त्यांचा दावा असतो की गेल्या हजार वर्षांपासून आम्हाला गुलामगिरी सहन करावी लागली अरे यांनी केवळ हजार वर्षापासून गुलामगिरी सहन केली असेल आम्ही तर दोन अडीच हजार वर्षांपासून गुलामगिरी सहन करतो आहोत कारण जेवढे मुखातनं जन्माला आले तेवढे सोडले तर बाकीच्या सगळेच्या सगळे कलियुगामध्ये शुद्र आहेत आणि शूद्रांची संख्या नेहमीच या देशामध्ये सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेली आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारचं जस्टिस नव्हता त्यांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं त्यांना कोणत्याही प्रकारची इक्वेलिटी नावाची गोष्ट नव्हती सामाजिक स्तरावर नव्हती आर्थिक स्तरावर नव्हती कोणत्या स्तरावर नव्हती आणि बंधुभाव होता नव्हता असं म्हणू शकाल तुम्ही या पद्धतीची परिस्थिती होती गुलाम म्हणून बंधुभाव होता पण समान अधिकार म्हणून बंधुभाव नव्हता अशी या देशातली परिस्थिती होती आणि ही लढाई आजची नाही आहे दोन हजार दोन अडीच हजार वर्षांपासून चालत आलेली लढाई आहे किमान मनुस्मृती जेव्हापासून या देशामध्ये खऱ्या अर्थानं रुजली तेव्हापासूनची ही लढाई आहे हे आपण कधीही विसरता कामा नये म्हणून मी त्या बाबांना उत्तर देताना म्हटलं साहेबजी तो दोन हजार ढाई हजार से गुलाम मैं तो एक किसान का बेटा हूं आपको कल्पना नहीं होगी आप तो आसमान से टपके हैं हम धरती से उगे हैं ये सभी प्रकार के परिणाम हमने आज तक भुगते आहे त्या बिचाऱ्याला कळेच ना की काय बोलावं कारण त्यालाही कधी विचारच नव्हता केला की हे प्रकरण इथपर्यंत जाऊ शकतं सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की आपली ही जी राज्यघटना आहे ती राज्यघटना पूर्णत मनस्मृती उखडवून टाकणारी राज्यघटना आहे या देशामध्ये अनेकांनी स्वातंत्र्य आंदोलनाचं समर्थन केलं नव्हतं का बरं यांनी यासारखी अनेक नावं आहेत मी फक्त खूप मोठी नावं आहेत ती नावं तुमच्या पुढ्यामध्ये घेतो कारण या सगळ्यांना मनापासून भीती वाटायची की या देशाला जर स्वातंत्र्य मिळालं आणि या देशामधनं जर इंग्रज गेले तर या देशामध्ये ब्राह्मणांचं आणि रजवाड्यांचं राज्य येईल म्हणजे राजे लोकांचं राज्य येईल थोडक्यामध्ये शेटजी भटजी आणि राजे यांचं राज्य या देशामध्ये येईल ही भीती वाटत असल्यामुळं अनेक लोकांनी त्या काळामध्ये पूर्ण देश पातळीवर केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर नव्हे स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी न होण्याचं ठरवलं आणि समाजसुधारणांना जास्त महत्त्व देण्याचं ठरवलेलं होतं त्यामुळे मित्रांनो बेसिक मुद्दा काय आहे हे काम आपल्याला का करावं लागतं आणि माझ्या सगळ्याच वक्ता लोकांनी या पद्धतीची जबाबदारी जी आपल्या सगळ्यांवर टाकलेली आहे आणि आपण सामूहिकरित्या ती आपण उचलू इच्छितो आहोत त्याचं मुळामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे मी एक शब्द तुमच्या पुढ्यामध्ये बोललो की वैज्ञानिक दृष्टिकोनाकरता भारतामध्ये जागाच नाही आहे थाराचं नाही आहे असं का बोल आपली विचार करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या मेंदूमधनं सुरू होते मेंदूमध्ये जो वरचा भाग आहे ज्याला कॉरिटेक्स किंवा से, सेरेब्रम म्हटलं जातं त्याचे दोन भाग आहे एक लेफ्ट हेमिस्पियर आणि दुसरा राईट हेमिस्पियर मी फार तांत्रिक गोष्टीत जात नाही त्यामुळे काळजी करू नका की मी फार काही डेफ्टमध्ये जाईन फक्त तुम्हाला कल्पना यावी एवढंच मी बोलतो आहे हा जो आपला लेफ्ट हेमिस्पियर आहे तो तार्किक विचार करण्याचं केंद्र आहे ज्यामधनं आपण रिझनिंग करतो तर्क करतो अनेक गोष्टींचं सिंथेसिस करतो एवढंच नव्हे तर त्या माध्यमातून आपण मॅथमॅटिक्स वगैरे जेवढे तार्किक भाग आहे त्या सगळ्यांचा आपण वापर करत असतो राईट हेमिस्पियर जो आपला आहे त्यामध्ये आपला इमोशनचं केंद्र आहे भावनांचं केंद्र आहे त्याच पद्धतीनं ज्याला आपण इमेजरी म्हणतो वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिमा निर्माण करणं थोडक्यात आर्ट्स जे काही क्षेत्र आहे आर्ट्स म्हणजे आर्ट्स विषय नाही म्हणत आर्ट्स म्हणजे कला कलांचं जे क्षेत्र आहे ते राईट हेमिस्पियरमधनं काम करतं आहे लेफ्ट हेमिस्पियरमधनं जे काही समजा आता एक माणूस आपल्या समोर आला आणि तो म्हणायला लागला साहेब साहेब मी तुमचे पैसे देणारच होतो बरं झालं तुम्ही रस्त्यात भेटला आता मी घरी जातून तुमचे पैसे आणून देतो हे जो ते शब्दात बोलतोय त्या शब्दांचं संपूर्णत विश्लेषण आपला लेफ्ट हेमिस्पियर करतो शब्दांमधनं हा माणूस आपल्याला सांगतोय की तुमचे पैसे देणार आहेत आणि आपला राईट हेमिस्फिअर त्याच वेळेस आपली बॉडी लँग्वेज तपासत असतो आणि बॉडी लँग्वेजमधनं आपल्याला कळतं की हा माणूस असं म्हणतोय पण प्रत्यक्षात हा, हा पैसे देणार नाही आहे हा पळून जाणार आहे आणि या दोन्हीचा कॉर्पस मधला जो भाग असतो त्यामधनं या दोन्हीची देवाणघेवाण होते आणि त्यातून आपण निष्कर्ष काढतो की हा माणूस आपल्याला पैसे देत नाही देतो म्हणतो तरी आता ही प्रक्रिया या पद्धतीनं चालत असते भारतीय परंपरेमध्ये तुम्हाला मला लहानपणापासून काय सांगितलेलं असतं की पहा तुम्हाला जर मोक्ष मिळवायचं असेल देवप्राप्ती करायची असेल तर शंका घ्यायची नाही चिकित्सा करायची नाही जे फार विचार करतात अतिशय तर्कवतर्क वापरत बसतात तर्कट तर करत बसतात त्यांना कधीच मोक्ष प्राप्त होत नाही त्यांना कधीच देवप्राप्ती होत नाही गुरुवर अढळ श्रद्धा ठेवायची असते श्रद्धा ठेवायची म्हणजे त्याचं शब्दप्रमाण्य म्हणायचं शंका घ्यायची नाही चिकित्सा करायची नाही जर आपण अशी श्रद्धा ठेवली तरच गुरुची कृपा आपल्याला मिळते आणि जर तुम्ही शंकेखोर असाल तर गुरुची कृपा आपल्याला प्राप्त होत नाही इथपासून सगळं शिकवल्यानंतर मग टप्पा येतो विज्ञानाचा जिथून विज्ञान संपतं तिथून अध्यात्म आणि धर्म सुरू होतो हेही बाळकडू आपल्या डोक्यात घातलं जात आहे आणि त्यामुळे जेव्हा आपल्या देशाचे अब्दुलजी कलाम राष्ट्रपती बनतात त्यावेळेस माझ्यासारख्या माणसाला प्रचंड आनंद होतो की एक अतिशय वैज्ञानिक मोठा वैज्ञानिक हे स्वतः राष्ट्रपती झालेले आहेत आणि त्यामुळे आता देशाला काहीतरी वेगळं घडेल आणि त्यांची पहिली कृती काय असते तर सरकारचं विमान घ्यायचं एअरफोर्सचं विमान घेऊन ते डायरेक्ट पुट्टपार्थीला जे एखाद्या जादूगरासारखे प्रयोग करून चमत्कार करून दाखवतात त्या माणसाच्या पायावर डोकं ठेवणं हे आपल्या देशामध्ये घडू शकतं कारण जिथून विज्ञान संपतं तिथून अध्यात्म आणि धर्म सुरू होतं त्यामुळे विज्ञानाचे नियम जे आपण लॅबमध्ये लावतो आणि इतर लावतो ते इथे लावायचे नाहीत हे आपल्याला शिकवलं जातं आणि म्हणून मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये कधीच निर्माण होणं शक्य नसतं आणि या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळेस निर्माण होऊ शकत नाही त्यातनं मग आजची परिस्थिती निर्माण होते आजची कोणती याबद्दल आधीचे तिन्ही वक्ते तुमच्या पुण्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये बोलून गेलेले आहेत मला वेळ मर्यादित असल्यामुळं मी फटाफट फक्त मुद्दे घेऊन पुढे जातो आहे सायकोलॉजीमध्ये दोन महत्वाचे नियम आहेत एक आहे लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट भावना वर्चस्व एखाद्या भावनेला जर तुम्ही चेतवलं भावनेने समोरच्या माणसाला उद्दीपित केलं तर त्याची तर्कबुद्धी पूर्णता सस्पेंड होते आणि तुम्ही जे काही सांगता ते तो डायरेक्टली ऐकतो असा हा नियम आहे हे काम हिटलरने अतिशय उत्तम पद्धतीनं केलं सगळ्यात मोठ्या भावनांचा कोणता परिणाम होतो एक भीती आणि दुसरा द्वेष हा सगळ्यात जास्त प्रभाव माणसावर गाजवून जातो ह्या भावना आणि याचाच फायदा असा झालेला आहे मित्रांनो की अतिशय मोठ्या प्रमाणावर हिटलरने प्रत्यक्षामध्ये जूनविषयी द्वेष निर्माण केला आणि भीतीसुद्धा निर्माण केली की हे देशाचं असं नुकसान करतील तसं करतील तसं करतील तसं करतील आणि याचा परिणाम असा झाला शेवटी मित्रांनो की त्या देशामधलं काय चित्र झालं पुढे हिट जर्मनीचं काय झालं हे तुम्हाला माहीत आहे तोच प्रयोग आपल्या देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं वापरण्यात आला मुस्लिमांविषयीचा द्वेष मुस्लिमांविषयीची भीती आणि त्या माध्यमातनं लॉ ऑफ डॉमिनंट अफेक्ट तयार करायचा आणि पुढे काय करायचं हे सगळं तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी त्याबद्दल बोलत नाही आणि हे सगळं झाल्यानंतर प्रत्यक्षामध्ये काय घडणार आहे दुसरं एक आहे लॉ ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अटेन्शन हा दुसरा एक नियम आहे ज्याला आपण गोबेल्स तंत्र असं म्हणतो एखादी गोष्ट जेव्हा वारंवार 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 आपल्याला सांगितली जाते आणि त्यावर जर आपलं मन एकाग्र झालं तर ती गोष्ट आपण जशीच्या तशी विदाउट लॉजिक स्वीकारतो या दोन नियमांचा वापर करून आज जी काही देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीवर जर आपल्याला मात करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला मात करण्यासाठी या देशामध्ये सायंटिफिक टेम्पर रुजवणं नितांत गरजेचं आहे जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकलो आणि तो मानवी जीवनातल्या किमान भारतातल्या साठ सत्तर टक्के लोकांच्या जीवनाचा भाग झाला तर या पद्धतीच्या कोणत्याही भडकण्याला लोक बळी पडणार नाही आणि या पद्धतीच्या कोणत्याही गोष्टींचा परिणाम मग होऊ शकणार नाही याचाच उपयोग वेगळ्या पद्धतीनं छानपैकी राहुलजीने केलेला आहे कसा केलेला आहे लॉब डॉमिनंट अफेक्टचा उपयोग केलेला आहे द्वेष अशी जी भावना आहे त्याच पद्धतीनं भीती ही भावना आहे त्यापेक्षाही अधिक प्रबळ भावना आहे ती प्रेमाची प्रेमाची भावना माणसासोबत आयुष्यभर टिकावी असं त्याला वाटतंय कोणत्याच माणसाला स्वतःच्या मनामधला द्वेष किंवा राग दीर्घकाळ टिकावा असं वाटत नाही आणि म्हणून राहुलजींनी सुद्धा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीनं या नियमाचा वापर करून घेतला त्याला त्यांनी मोहब्बत की दुकान असं म्हटलेलं आहे हे याच्यावरचं अतिशय करेक्ट आणि योग्य उत्तर आहे नेहरूंबद्दल माझे आता गिरीशजी आता इथे नाही आहेत सध्या गिरीशजी आणि त्या आम्ही नेहरूंबद्दल बरंच बोलत असतो नेहरूंनी फार मोठं काम केलं या देशाची पायाभरणी के केली पण काही मुद्दे त्यांच्या हातनं सुटले त्यातला एक मुद्दा आहे तो म्हणजे या देशामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी एज्युकेशनमध्ये ते आणणं त्याचं कारण मित्रांनो असं आहे की या देशामध्ये एज्युकेशन जो प्रकार आहे त्यामध्ये अजूनही वैज्ञानिक दृष्टिकोन कोणत्याच अर्थानं रुजवला जात नाही उलट माझा स्वतःचा अनुभव असा आहे मी एकेकाळी विज्ञानाचा विद्यार्थी होतो इंटर सायन्स पर्यंत म्हणून मी अधिकारवाणीनं सांगू शकेल की विज्ञानाचे विद्यार्थी जास्त अंधश्रद्धा असतात आर्ट्स फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांपेक्षा किमान तिथे ते लॉजिक तरी शिकतात वेगवेगळ्या पद्धतीचे विचार तरी शिकतात आम्हाला अंध बनवलं हो जातं की फक्त सायन्स म्हणजे पाठ करायचं आणि परीक्षेमध्ये लिहायचं आणि मोकळं व्हायचं लॉजिक शिकवलंच जात नाही ज्याच्या भरोशावर अख्खं विज्ञा विज्ञान उभा आहे वागे, वैज्ञानिक प्रक्रिया ज्याच्या भरोशावर उभी आहे ती शिकवलीच जात नाही जर आपण आपलं स्वातंत्र्य मिळालं त्याच वेळेस मध्ये वैज्ञानिक प्रक्रिया जर शिक्षणामधनं रुजवली असती कारण कोण रुजवणार अदरवाईज आईवडील जर बिचारी त्यांच्यावर संस्कार झाले त्याच पद्धतीनं ते वागणार प्रसिद्धी माध्यमं हे लोकांना शिकवू शकतात तुमच्या माझ्यासारख्या चळवळी चालवणारे लोक शिकवू शकतात किंवा एज्युकेशन शिकवू शकतं सार्वत्रिक एज्युकेशन आहे आणि एज्युकेशनमध्ये जर आपण हे त्यावेळेस केलं असतं तर कदाचित वीस पंचवीस वर्षानंतरच्या पिढ्या बदलत गेल्या असत्या आणि आज घटनेचीच संपूर्णता पायमल्ली केली जाईल या पद्धतीची परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली नसते आणि लोकशाही गाळात उतरेल या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली नसते हे आपण समजून घेतलं पाहिजे आता शेवटचे पाच मिनटं त्यामध्ये मला संपवायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला जे सांगितलं की मी जो मार्ग निवडला तो का निवडला संत परंपरेचा कारण संत परंपरेनं हे काम अतिशय इंटेलिजंटली वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात येथे कुळ जाती वर्ण आगवेची गा अकारण कुळ जात आणि वर्ण हे दोघही दोन्ही गोष्टी या ठिकाणी अकारण आहे त्यांना काहीही स्थान नाही आता हे कोण म्हणतं ब्राह्मण जातीमध्ये जन्म घेतलेले एक संत ज्ञानेश्वर पुढे ते म्हणतात योग याग विधी येणे नोवे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म योग याग विधी करून किंवा कोणत्याही प्रकारच्या योगासोबतच्या प्रक्रिया वापरून सुद्धा कोणालाही सिद्धी प्राप्त होत नाही म्हणजे चमत्कार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही ही संपूर्णच्या संपूर्ण वारकरी संप्रदायातली संत परंपरेतली चळवळ ही चमत्कार विरोधी आहे अंधश्रद्धा विरोधी आहे आणि जाती वर्ण निर्मूलन करणारी आहे हे अत्यंत दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे सामाजिक समता निर्माण करणारे आर्थिक समतेचा विचार जरी संत परंपरेने फार केलेला नसला तरी सामाजिक समतेचा खूप विचार केलेला आहे आणि अंधश्रद्धा जी या सगळ्या असमानतेचं मूळ असू शकतं ते दूर करण्याचाही त्यांनी विचार केलेला आहे संत एकनाथ दुसरे ब्राह्मण संत असं म्हणतात संस्कृतवाणी देवे केली तर प्राकृत काय चोरापासून झाली म्हणजे संस्कृत ही देवाने निर्माण केलेली भाषा आहे तर प्राकृत म्हणजे तुमची माझी मराठी काय चोराने निर्माण केली या पद्धतीनं ते संस्कृतची टिंगल उडवतात नवस करी ती देवासी म्हणती पुत्र देई ओमधसी नवस करून पुत्र मागतात देव खोटा नवस खोटा एका जनार्दनी रडती पोटार म्हणजे देवही खोटा आहे नवसही खोटा आहे असं म्हणण्याचं धाडस दाखवणारे संत एकनाथ संत नामदेव असं म्हणतात की सिंदूर माखुनिया धोंडा त्यासी भजनी पोरे रांडा नामा नामाणे अवघे खोटे एक हरिनाम गोगटे गोमटे सिंदूर माखलेला धोंडा असेल त्याला भ सगळे पोरं रांडा म्हणजे स्त्रियांकरता त्यांनी रांडा शब्द वापरलेला आहे पोरं आणि स्त्रिया सगळेच्या सगळे त्याला भजन करतात त्याची पूजा करतात हे सगळंच्या सगळं खोटं आहे फक्त एक हरिनाम खरं आहे असं म्हणणारे किंवा मोक्ष मेल्या पाठी आम्वासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख आता सातशे वर्षापूर्वी संत नामदेव असं म्हणतात की आम्हाला मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल असं जे म्हणत आहेत ते अतिशय मूर्ख आहेत म्हणजे मोक्षाची एवढी टिंगलटवाळी करणारे नामदेव हो। संत तुकारामांबद्दल धर्माचे पाळणं करणे पाखांड खंडनं हे जी करणे आम्हा काम जे काही पाखांड धर्मामध्ये शिरलेलं आहे पाखंड शिरलेलं आहे त्याचं खंडन करणं हेच खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करणं पालन करणं असं म्हणणारे संत तुकाराम किंवा संत तुका तुकाराम पुढे असं म्हणतात येते कुळ येथे असे अप्रमाण गुणांचे कारण असे अंगी कुळ कोणतं आहे तुमचं याला काही अर्थ नाही आहे तुमच्या अंगी गुण कोणते आहेत ते तेवढंच फक्त महत्त्वाचं आहे किंवा महाराष्टी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे तया प्रायश्चित्त काही देहत्याग करिता नाही एखादा जर महाराला शिवल्यामुळं ब्राह्मण रागावत असेल तर अशा ब्राह्मणाला कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही त्याला आत्महत्या करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय ना नाही असं म्हणणारे संत तुकाराम किंवा सावतामाळी ब्राह्मण महान धर्मपंथ जाती नेस भगवंती भेदाभेद ब्राह्मण महार या धर्मपंथाच्या जाती आहेत असा कोणताही भेदाभेद करत नाही भगवंत करत नाही असं म्हणणारी ही संत परंपरा यांनी खऱ्या अर्थानं या देशामध्ये या राज्यघटनेमधली काही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाजी महाराजांनीसुद्धा त्यामध्ये मोठी भर घातलेली आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जर गांधींची चळवळ गांधी, या देशामध्ये झाली नसती तर कधीच या देशामध्ये लोकशाही निर्माण होऊ शकली नसती गांधी नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या त्रयींच्या कौशल्यातून या पद्धतीची राज्यघटना आपल्याला प्राप्त झालेली आहे मग लो काही लोकांनी नारे लावले होते संविधान बचाव पुढचं आपल्याचं पुढचं चॅलेंज आहे ते बचाव त्याकरता आपल्या सगळ्यांनाच भिडायचं आहे मी गाडगे महाराजांचे दोन प्रसंग घेऊन या ठिकाणी थांबतो मला चळवळीची संपूर्ण मांडणी तुमच्यापुरता करणं वगैरे फार आवश्यक होतं आतापर्यंत चळवळीची वाटचाल कशी झाली ही मांडणी करणं आवश्यक होतं पण वेळेची मर्यादा लक्षात घेताना जे मला महत्त्वाचं वाटलं ते तुमच्या पुढ्यामध्ये मी मांडतो आहे गाडगे महाराजांची मी नेहमी म्हणतो माझ्या चळवळीतल्या लोकांना नेहमी सांगत असतो की फुले शाहू आंबेडकरांचे विचार हा आपल्या त्याच्या भरोशावर आपलं परिपोषण झालेला आहे पण आपल्याला लोकांना समजावून सांगताना आपली भाषा ही गाडगे महाराजांची भाषा पाहिजे गाडगे महाराज लोकांना विचारायचे का अरे तू कोण रे समोरचा म्हणायचं मी कुणबी तू कोण रे मी बामन तू कोण रे मी महार अरे हा कुणबी तालवार मराठा याले पण दोनच हात हा महार याले पण दोनच हात हा बामन मोले वाटले याले तरी चार हात असन याले पण दोनच हात अरे सरेले दोनच हात दोनच पाय एक दोनच डोळे एकच नाक अरे देवाले जर जाती निर्माण करायच्या असत्या तर सगळ्याला वेगवेगळे हात दिले असते वेगवेगळे पाय दिले असते वेगवेगळे डोळे दिले असते सगळ्याचा जन्म एकाच जागेत ना सगळ्याले दोनच हात दोनच पाय दोनच डोळे अरे देवानं नाही ना या जाती निर्माण केल्या या जाती माणसानं निर्माण केल्या आजपासनं तुम्हाला जर कोणी विचारन की तुम्ही कोण होय तर काय सांगा सांगान की मी माणूस वय मी माणूस वै ही जातपात काही नसते असं शिकवणारे हे गाडगे महाराज एकही वर्ग न शिकलेले शाळेत न गेलेले पण किती उत्तम पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायचे नेहमी सांगतो तो प्रसंग मी था, तो या ठिकाणी रिपीट करून आता थांबतो आहे खरं म्हणजे या पद्धतीचं पारितोषिक हे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला मिळालेलं आहे ते व्यक्तिगत मी नाही माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर अतिशय मेहनतीनं कामं केली कोणतीही संघटना तुम्ही जे भारतामधला अभ्यास करा संघटनांचा एकेचाळीस वर्ष एखादं संघटन सातत्यानं जिवंत राहून परमनंटली काम करतं आहे महाराष्ट्रव्यापी काम करतं आहे या पद्धतीचं संघटन तुम्हाला देशामध्ये कुठे आढळणार नाही या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला मलापासून कुणालाच एक पैसा मिळत नाही प्रत्येकाला स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःची आपल्या वेगवेगळ्या माध्यमातनं नोकरी करून किंवा धंदा करून किंवा व्यवसाय करून कमाई करावी लागते आणि खिशातनं पैसे टाकून काम करावे लागतं सातत्यानं जीव धोक्यात घालावे लागतं आणि असं असताना सुद्धा या चळवळीतला एकही कार्यकर्ता कधी बाबा मोठा प्रसंग आलेला आहे जीवन मरणाचे जी प्रसंग उभे राहिलेले आणि पळून गेलेले असं कधी घडलेलं नाही आहे एवढे निर्भय आणि एकेचाळीस वर्ष तळमळीनं काम करणारे कार्यकर्त्यांचं एवढं मोठं संघटन तुम्हाला कुठेही आढळणार नाही माझे एक मित्र आहेत चळवळीमधले ते मला नेहमी विचारतात तुझे कार्यकर्ते इतके वर्ष टिकतातच कसे रे तू काय देतो त्यांना किंवा रामदास आठवले एकदा मला सिरियसली विचारत होते मानव तुम्ही एक पैसा देत नाही कोणत्या कार्यकर्त्याला तुम्ही पण कुठून का काही पैसा आणत नाही काही करत नाही आणि तरी हे कार्यकर्ते टिकले कसे याचं एक मात्र कारण आहे वैचारिक परिपोषण आणि स्वतःचं कमिटमेंट त्यांच्या भरवशावर ही चळवळ चालली आहे कारण सगळ्यांनी कळत न कळत गाडगे महाराजांचा वसा घेतलेला आहे गाडगे महाराज एका तीर्थस्थळी गेले होते आणि या तीर्थस्थळी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक ब्राह्मण श्राद्धाचा विधी उरकत होता समोर द्रोणामध्ये भात ठेवलेला आहे गाडगे महाराज तिथे गेले त्यांचा भिकाऱ्यासारखा वेश अंगावर चितडे भाडे कपडे हातामध्ये फोटकं मोडकं आणि गाडगे महाराज त्यांना म्हणतायत ओ बट्जीबुआ भट्जीबुआ लय भूक लागली भात खाऊ काजी भटीबुआ चिडले ते म्हणाले हा भात नाही आहे मग काय आहे हे पिंड आहे कसा ठेवलं नाही हे यांचे वडील जे वारलेले ना ज्यांचा चमन गोटा केलेला होता त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाले यांचे वडील वारलेले आहे त्यांच्याकरता हे पिंड ठेवलेलं आहे म्हणजे यांचे वडील कुठे आहे तिकडे स्वर्गात स्वर्ग किती दूर आहे खूप दूर आहे काय ममई इतका दूर असेल अरे काय ममई घेऊन बसला खूप दूर आहे करोडो मैल दूर आहे त्यांनी चर्चा संभवून टाकली ते म्हणाले पण भात इथं स्वर्ग करोडो मैल दूरवर त्याला काय उपयोग हो याचा भाताचा मला भूक लागली मी खातो ना जी अरे वेड्या त्या करता तर मी मंत्र म्हणतो मंत्र म्हटला की हे पिंड जे आहे ते त्यांच्या जवळ जाऊन पोचतं हा तुम्ही मंत्र म्हटला की पिंड स्वर्गात जाऊन पोचतं हा जीव जाऊन पोचतं गाडगे महाराज मग मा बडबड करत करत नदीच्या पात्रामध्ये गेले आणि नदीच्या पात्रामध्ये गेल्यानंतर त्यांना काय वाटायला लागलं माहीत नाही थोडा वेळ इकडे तिकडे काहीतरी त्यांनी केलं आणि त्यानंतर लोकांच्या अंगावर पाणी उडवायला लागले लोक ओरडायला लागले कारण वेडे म्हणाले एकाने सुरुवात केली हे वेड्या के पाणी नको उडव रे नाही ब मी नाही पाणी उडवत मग काय करतो रे अरे मी के नाही शेतीले पाणी देऊन राहिलो ना ए रे वेडे तुझं शेत कुठं आहे रे आहे तिकडे अमरावती जिल्ह्यात किती दूर आहे रे असं बा चाराकशे मैल दूर असं म्हटल्यानंतर लोक समजायला लागले अरे काय वेळा माणूस आहे रे उंजळीनं पाणी फेकतो दहा फूट जाईल पंधरा फूट जाईल चारशे मैल दूर कसं दूर जाईल रे नाही मी म्हणलं का भटीबुवानं मंत्र म्हणला का त्याचा भात करोडो मैल दूर जाते आपण बी देवाचं नाव घ्या आपण बी हातानं पाणी फेकाव आपलं बी पाणी करोडो चारशे मैल दूर जाईल मित्रांनो गाडगे महाराजांनी किती सुंदर युक्तिवाद केलेले देवापासून सगळ्या गोष्टींविषयीची त्यांचे युक्तिवाद समजून घेताना त्या माणसाच्या बुद्धीबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण होते डॉक्टर श्रीराम लागूंनी अतिशय सुंदर चित्रपट त्यांच्यावर केलेला आहे म्हणजे गाडगे महाराजांची भूमिका केलेली आहे डॅडी देशमुखांचा तो चित्रपट आहे मी त्यांच्याशी चर्चा करताना अनेकदा प्रश्न त्यांना विचारला की तुमच्या तुम्हाला हा प्रश्न नाही पडला की गाडगे महाराज शिकलेले नव्हते ज्योतिबा फुले शिकलेले होते इव्हन तुकडोजी महाराज शिकलेले होते पण गाडगे महाराजांच्या डोक्यात हे विचार आले कुठून असतील हा माणसाचा वाद आला कुठून हा विचार कधी येत नाही का त्यावर स्वतः श्रीराम लागू नाही खरंच हा चमत्कारिकच मुद्दा आहे की आलो कुठून असेल त्यांना कुठून मिळालं असेल खऱ्या अर्थ नाही की हा विचार त्यांना आला कुठून आता त्यांनी आंबेडकरांपासून अनेकांचा सहवास त्यांना लाभलेला होता सहवासातनं अनेक गोष्टी शिकत असतात अनुभवातून शिकत असतात त्यापैकी हा माणूस पण या गाडगे महाराजांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये त्यांच्या कोणत्याही बोलण्यामध्ये तुम्हाला कुठेही एक प्रकारची अंधश्रद्धा आढळणार नाही आणि ते प्रत्येक वाक्यामधनं लोकांना कमीत कमी दुखवत लोकांच्या मनामध्ये तर्कबुद्धी त्यांची जागवतात एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत जातात हे अतिशय इंटेलिजंटली ते करत आलेले आहेत आणि त्यांचीच कळत न कळत मी आधुनिक भाषेमध्ये कॉपी करत आलेलो आहे आणि म्हणून मित्रांनो हजारो लाखो तरुण तरून तरुणी या चळवळीमध्ये दाखल होत आले आणि एकेचाळीस वर्षांपासून शेकडोच्या संख्येनं आजही काम करत आहेत त्याच्या मागचं ते खरं कारण आहे हेच काम आपल्याला पुढच्या काळामध्ये करायचं आहे जर आपण खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवू शकलो सत्य काय लोकांपुढे मांडू शकलो ही राज्यघटना पहिल्यांदा या जगामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे सर्वसामान्य माणसांना माणूस म्हणून जो संत परंपरेनं अधिकार आपल्याला प्राप्त करून दिला तो आता राज्यघटनेच्या माध्यमातून एक कायदेशीर अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि तो कायदेशीर अधिकार आपल्या हातून हिरावला जाता कामा नये याबद्दल जर आपण कटिबद्ध लावू लाव खऱ्या अर्थानं राहू तर पुढची लढाई आपण अतिशय उत्तम पद्धतीनं लढू नाही तर पुन्हा आपल्याला जेलमध्ये जायची तयारी ठेवावी लागेल अदरवाईज पण आणि मग त्यावेळेस जेलमध्ये जाण्यासाठी कारणं पण उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान जे आहे ते अतिशय मोठं आहे आणि ते सगळे मिळून आपण पेलूया असं कळगळीचं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद